देवपूजा तर इकडं तर वट्याची माळ घालतात, तर प्रत्येकाच्या घरीच असते, तर फुलं भेटत नाहीत. म्हणजे 4-5 दिवस भेटले पण आता फुलं भेटत नाहीत, त्यामुळे आज मी जास्वंदीच्या फुलाची माळ घातली. तर हे बघा, जास्वंदीच्या फुलाची माळ घातली. तर आज आहे 6वी माळ, आजची आपली देवपूजा. प्रिय नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे 1 ऑक्टोबर, वार आहे शनिवार, आणि आज आहे 6वी माळ, आणि आजचा कलर आहे ग्रे. तर माझ्याकडे पूर्ण ग्रे नव्हता, पण असं मिक्स ग्रे होता, तर ती साडी मी आज घातलेली आहे. तर चला आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता स्वयंपाक करते मी. तर हे बघा, कोबी चिरून ठेवलेलं, आणि याच्या शेपू याच्या शेपू ठेवते फ्रीजमध्ये, आणि कोबीची भाजी टाकते मी. तिची खूप घाई घाई होती माझी, तरी समर्थ आज घर आहे. जिरे मोहरे टाकले, तर चिरून धुवून ठेवलेला कोबी आहे. जिरे मोहरे तेलात तळले कोबी खाली तेलात, तर थोडस काळ तिकड जास्त नाही कांदा मसाला, थोडा गरम मसाला. काय बोलते उशीर झालाय. तिकडे चालू काळा आणि शेंगाड्याचं खूप शेगडी लाल झाली, आपल्या पटापट चपात्या करून घेते. थोडस पाणी टाकत भाजी शिजते. आता आपल्याला लागू चपात्याच्या मध्ये. शिगडी चालू आहे, मग सरपर शिगडी चालू आहे. तू दिसत नाही का? तू इथे इथे हाय कर त्याच्यात. मी पण ग्रे ड्रेस घातले म्हणा. गरम गरम चपाती जेवण तू व्यवस्थित लावलास नव्हता पिल्या. शिगडीत जाम तापली मग काय तर किती बघ लागते. असं झालं
आहे शेपूची भाजी आणि चपाती केलेल्या त्यातल्या दोन चपात्या आहेत. शेपूची भाजी हा शेपूची भाजी सुटली बघा दीदींना बनवलं पप्पांना नाश्ता केले थोडेच केले हाय मग थोडी करू का अजून तू खाणारच चिंता करते खाणार कसा रात्री करूया ताजी ताजी आताच कशाला करून ठेवायचे रात्रीची आता खायचं का तुला सांग बोल मला नाही ना मग संध्याकाळी करूया दीदी भीते तोपर्यंत चपाती पूर्ण चपात्या करून आणि भेटते तुम्हाला कोण आणलं पेडा कोण सांगितलं होतं नानाला आणायला मी ओ खोटा 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 मम्मी मी सांगितलं होतं बाळ काय जेवणा तिची तब्येत बरी नाही त्याला पेढा आणा नानाने त्याला पेढा घेऊन आले समर्थला खूप मया करतात नाना समर्थला खूप म्हणजे जीवापेक्षा जास्त काल दोन पेढे रात्री आणलेले आणि आता एक आणलेत आताच आपली देवपूजा झालेली तर तरवाट्याची फुलं भेटले नाहीत प्रत्येकाच्याच घरी माळ घालतात तर फुलं कोण ठेवतच नाही झाडाला उठायच्या अगोदरच लोक व्यायामला आलं का फुलं घेऊन जातात तर हे बघा आज मी जास्वंदीच्या फुलाची लाल फुलांची माळ घातलेली आहे आणि अशी आहे आपली आजची देवपूजा. महाराष्ट्रीयन थाळी मसुरीच्या डाळीचं एकदम साधं वरण कोबीची भाजी भात चपाती आणि शेंगाची चटणी. तर दुपारचे 2 वाजलेले आहेत सगळ्यांचे जेवण झाले सगळे झोपले तर मी ब्लॉगला इथंच थांबवते भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच.